नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी, त्यामधील 21वी संतवाणी ही रचना. ती संत तुकाराम महाराजांनी यांनी लिहिलेली आहे. ओके, तर चला वेळ न घालवता या संतवाणी रचनेचा स्वाध्याय आपण पाहून घेऊया. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व. तर बघा, शब्द हे रत्नांसारखे मौल्यवान असतात. शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग करता येतो. प्रश्न दुसरा, सूचनेनुसार सोडवा. अ, धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. याचं उत्तर असं होईल, जमिनीखाली सापडलेल्या पैशाला किंवा सोन्याला काय म्हणतात? त्याचं उत्तर येईल धन. हा प्रश्न, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण. संत तुकाराम महाराज शब्दांनाच देव मानतात म्हणून. ते शब्दांचा गौरव करतात. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना स्पष्ट करा. अप्रश्न, शब्दांचीच रत्ने. तर बघा, ह्यामध्ये कसं दिलं आहे, संत तुकाराम महाराज म्हणतात की रत्ने ही मौल्यवान असतात आणि त्यामुळेच व्यक्तीला आणि व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते. तसेच शब्द देखील रत्नांसारखेच मौल्यवान असतात. ज्याप्रमाणे रत्नाने शरीराला म्हणजेच देहाला सौंदर्य प्राप्त होते, तसेच सुंदर शब्दांनी आणि सुंदर विचारांनी माणसाचे व्यक्तिमत्वाला सौंदर्य प्राप्त होते. ओके, म्हणजेच माणसाच्या मनाला सौंदर्य प्राप्त होते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी शब्दांनाच रत्ने म्हणून संबोधले आहे. परत सांगतो बघा, रत्न ही मौल्यवान असतात आणि त्यामुळे व्यक्तीला आणि व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते. शब्द देखील रत्नांप्रमाणेच मौल्यवान असतात. ज्याप्रमाणे रत्नाने शरीराला सौंदर्य प्राप्त होते, त्याचप्रमाणे मौल्यवान विचार आणि सुंदर विचार असल्यास माणसाच्या व्यक्तिमत्वालाच म्हणजेच त्याच्या मनाला सौंदर्य प्राप्त होते. म्हणूनच संत तुकाराम महाराज यांनी शब्दांनाच रत्ने म्हणून संबोधले आहे. प्रश्न आ, शब्दांचीच शस्त्रे. तर बघा, याचं उत्तर असं होईल, शब्द हे शस्त्राप्रमाणेच असतात. त्या ज्याप्रमाणे शस्त्राने युद्ध करून शत्रूला पराभूत करता येते, त्याचप्रमाणे माणसातील ढोंग, वाईट प्रवृत्ती आणि वाईट सवयी यांच्यावर शब्दांनी प्रहार करून ढोंगी माणसांना पराभूत करता येते. परत सांगतो, शब्द हे शस्त्राप्रमाणेच धारदार असतात. ज्याप्रमाणे शस्त्राने युद्ध करून शत्रूला पराभूत करता येते, त्याचप्रमाणे माणसातील ढोंग, वाईट प्रवृत्ती, वाईट सवयी यांच्यावर शब्दांनी प्रहार करून ढोंगी माणसांना पराभूत करता येते. प्रश्न चौथा बघूया आपण, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे. या अर्थाची कवितेची ओळ शोधा. तर या अर्थाची कवितेची ओळ आपल्याला कवितेतूनच शोधायची आहे. तर पहा, इथे तुम्हाला मी डायरेक्ट घेऊन जातो. तर बघा, ही तिसरी ओळ, शब्दाची आमच्या जीवांचे जीवन ही ओळ याचं उत्तर आहे. ओके, तर प्रश्न आता पाचवा बघूया, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अप्रश्न, शब्द वाटू धनजनलोका. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. तर बघा, आपल्या स्वतःच्या शब्दात सांगायचं तर मी सांगतो बघा तुम्हाला, शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अभंगांद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जसे धनाने लोक श्रीमंत होतात, तसेच अभंगातील विचारांमुळे लोक विचाराने श्रीमंत होतील. अभंगांमधून त्यांच्यापर्यंत सुंदर विचार म्हणजेच चांगले विचार पोहोचतील. माणसं विचाराने श्रीमंत होतील. म्हणून आम्ही शब्दांचे धन लोकांमध्ये वाटणार आहोत, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. परत सांगतो, शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अभंगांद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जसे धनाने लोक श्रीमंत होतात,
तसेच अभंगातील विचारांमुळे लोक विचारने श्रीमंत होतील. अभंगातून त्यांच्यापर्यंत सुंदर सुंदर विचार पोचतील, त्यांचे विचार चांगले होतील, माणसं विचारने श्रीमंत होतील. म्हणूनच आम्ही चांगले धन लोकांमध्ये वाटणार आहोत, तसे असेच संत तुकाराम महाराज म्हणतात. आता प्रश्न आ बघूया, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्याचं उत्तर असं होईल की संत तुकाराम महाराज हे शब्दांचा गौरव करतात, कारण की शब्द हे त्यांना रत्नाप्रमाणे आणि धनाप्रमाणेच प्रिय आणि मौल्यवान वाटतात. शब्द हेच आमच्यासाठी रत्ने आहेत. आम्ही ही शब्दांची रत्ने अभंगांद्वारे माणसांपर्यंत पोहोचवू, माणसांना विचारणे श्रीमंत करू. तसेच संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी शस्त्र आहेत, ज्याद्वारे आम्ही वाईट विचारांच्या माणसांचा पराभव शब्दानेच करतो. शब्द हे आमच्या जीवनाचे जीवन आहेत, म्हणजेच आमच्या जीवनाचे सर्वस्व हे शब्दच आहेत. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव शब्दाला देव म्हणूनच करतात, ते शब्दांची पूजा करतात. परत सांगतो, संत तुकाराम महाराज हे शब्दांचा गौरव करतात. त्यांच्या मते शब्द हे धन आणि रत्ने दोन्ही आहेत. शब्द हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आम्ही ही शब्दांची रत्ने अभंगांद्वारे माणसांपर्यंत पोहोचवू, माणसांना विचाराने श्रीमंत करू. तसेच संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी शस्त्र आहेत, ज्याद्वारे आम्ही वाईट विचारांच्या माणसांचा पराभव शब्दानेच करतो. शब्द हे आमच्या जीवनाचे जीवन आहेत, म्हणजेच आमच्या जीवनाचे सर्वस्व हे शब्दच आहेत. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव शब्दाला देव म्हणून करतात, ते शब्दांची पूजा करतात. ई प्रश्न, शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. तर बघा मित्रांनो, खरंच शब्दांचे सामर्थ्य फार अफाट असते, कारण की एकदा तोंडातून निघालेला शब्द आपण परत घेऊ शकत नाही. चांगल्याप्रमाणे जर शब्द वापरले तर ते सोन्यासारखे, धनासारखे, रत्नासारखे असतात. पण जर वाईट शब्द आपण वापरले तर ते एखाद्या शस्त्राप्रमाणे काम करतात. परंतु बघा, ज्याद्वारे आपण शत्रूचे मन जिंकून शत्रूचा पराभव करतो, अशीच एक घटना बोलतात ना की माझ्या आयुष्यात सुद्धा घडली होती. बघा, माझ्या शाळेमध्ये काही म्हणजे बोलतात ना की खूप मस्तीखोर मुलं होती, म्हणजे उद्धट मुलं होती. ती त्यांच्या मित्रांबरोबरसुद्धा उद्धट वागायची जे आणि त्यांच्याशी स्वभावसुद्धा नीट ठेवत नसत. पण मी हा अनुभव घेतला की आपण जशी लोकांशी वागतो तशी लोकं आपल्याशी वागतात. मी त्यांच्याशी चांगलंच वर्तन ठेवायचो, सगळ्यांचे चांगलं वर्तन ठेवायचो, जेणेकरून मलासुद्धा तसाच प्रतिसाद मिळायचा. म्हणजेच जसे आपण दुसऱ्याला देऊ तसेच आपल्याला मिळते. उदाहरणार्थ जर आपण लोकांना चांगले शब्द वापरू, तसंच लोकंसुद्धा आपल्यासाठी चांगले शब्द वापरतात. जर आपण लोकांशी उद्धटपणे आणि वाईटपणे बोलू तर लोकंसुद्धा आपल्याशी तसे बोलतात. तर त्यावेळी शाळेमध्ये सुद्धा माझ्याबरोबर असंच झालं होतं. मी लोकांशी चांगला वागायचो, त्यामुळे लोक विद्यार्थी मित्र सगळे माझ्याशी चांगलेच वागायचे. हा माझा अनुभव आहे. तुमचा काय अनुभव आहे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तर मित्रांनो, या रचनेचा म्हणजेच संतवाणी या रचनेचा, संत तुकाराम महाराजांच्या रचनेचा स्वाध्याय कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच नवीन नवीन कविता, धडे आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.